संपूर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीचे डे साजरे केले जातात. त्यात फ्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे असे अनेक डे याहून पुढे जाऊन आपण इंजिनियर डे सुद्धा भारतात साजरा होताना पाहत असतो. मात्र समाजात असे काही घटक आहेत की जे दिवस रात्र आरोग्याची चिंता न करता आपल्या सोबत राहत असतात. जीवनाच्या प्रत्येक सुख दुःखात त्या व्यक्तीची आठवण आपणास होत असते. आपण त्याला त्याच्या कामावरून ओळखतो, मात्र त्याच्या अंतर्मनाचा कधी शोध घेतच नाही. घरच्यांबद्दल असे विचारत आहोत आपण, घरच्यांच्या पोटापाण्याचा आणि सौ म्हणजे उदारनिर्वाहाचा एवढाच विचार असतो फक्त, बाकी दुसऱ्या याच्यात काही प्रॉफिट काही नसतं. आणि ट्रान्सपोर्टिंग म्हणजे एकदम असं विषय म्हणजे लई मोठा कठीण आहे ड्रायव्हरच्या विषय. ड्रायव्हर जर म्हटलंस ड्राय समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ड्रायव्हर म्हटलं का एक दृष्टिकोनच वेगळा, एकदम वाईट दृष्टिकोन. आणि कुठली मदत पण नाही, म्हणजे काही 1,000-2,000 किलोमीटर होती, कुठली कोणी नातेवाईक नसतो, कोणी मित्र नसतो, काही प्रॉब्लेम आला, कधी ॲक्सिडेंट झाला, कोणाकडून चुकून आमच्याकडून काही झालं तर कोणाची मदत नसते. आणि समाज पण त्या गोष्टी आम्हाला मदत करत नाही, आणि पोलीस पण तर करतच नाही, असे परिस्थिती असते. हे घटक म्हणजे आपल्या घरी घरकाम करणारी व्यक्ती आणि ड्रायव्हर, या दोन्ही घटकाचा कोणताच दिवस आपण साजरा करताना दिसत नाही. 17 सप्टेंबर जागतिक चालक दिन जो आहे, या चालक दिनाच्या दिनी आम्ही जो काही उपक्रम चालू केला नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक आघाडीच्या वतीनं, या ड्रायव्हर ह्या क्षेत्राला ह्या पदाला कुठल्याही पद्धतीचं त्याला मान सन्मान मिळत नाही व तो मान सन्मान मिळू त्याला मिळावा म्हणून आम्ही काही उपक्रम या येत्या काळात घेतोय. अशा गेल्या 5 वर्षापासून आम्ही जे उपक्रम त्यांच्यासाठी घेतले तर ते त्याला सन्मानासाठीच आम्ही त्याच्या सन्मानासाठी त्याच्या मानासाठी आम्ही लढतोय. याच्यामध्ये येत्या काळामध्ये आम्ही त्याच्या ज्या हायवेच्या काही त्याच्या समस्या असतील, काही त्याच्या काही गावांमध्ये त्याला विनाकारण कुठं त्रास होत असेल, काही गाड्या लूटमार होत असेल, त्यासाठी आम्ही सरकार दरबारी वेळोवेळी निवेदन देतोय आणि निवेदन देणार आहोत. या क्षेत्रात खरं नवीन माणसं यायला तयार नाही आहे, कारण या क्षेत्राची जी काही समस्या आहे ती समस्या जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत नवीन चालक तयार होत नाही, अशी एकंदर समस्या आहे. आपण भारताचा पूर्ण विचार केला तर 80% दळणवळण आपलं जे रस्त्याने चालू आहे आणि याच्यामध्ये प्रमुख जो वाटा आहे तो चालकाचा आहे, आणि तो चालक जर टिकला तर आपलं दळणवळण टिकन, आपला प्रगतीच वाढेल. अशा पद्धतीनं जर तुम्ही चालकाला मान सन्मान दिला आणि त्याच्या समस्या ऐकून त्याला समस्या मुक्त केलं तर मी नक्कीच सांगू शकेल की आपल्या भारताची वाटचाल चांगल्या दिशेनं जाईल असं मी सांगू इच्छितो. मात्र नाशिक जिल्हा या गोष्टीला अपवाद ठरला. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं मागील 5 वर्षापासून हा चालक डे साजरा करण्यात येतो. जो व्यक्ती संपूर्ण आयुष्य समाजातील सर्व घटकांच्या कामी येत असतो, ज्याला नेहमी अनेक संकटांना दोन हात करत पुढे जावं लागतं, तो म्हणजे ड्रायव्हर. आणि हा ड्रायव्हर घरातून निघाल्यावर घरी सुरक्षित परत येईल का, ही चिंता त्याच्या परिवाराला रोज असते. आजचा समाज नेहमी या घटकाला हिणवत असतो. वाहन चालकाला मुलगी द्यायची की नाही असा प्रश्न प्रत्येक मुलीकडील मंडळींना पडत असतो, कारण मुलीकडील मंडळी आपल्या मुलीसाठी डॉक्टर, इंजिनियर किंवा जॉब करणारा मुलगा शोधत असतात. तसंच त्या घटकाला समाजात एक सन्मान मिळावा यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने मोठं पाऊल टाकत हा वारसा असाच पुढे नेलाय. चालक दिवस हा भारतात हा पहिल्यांदा जेव्हा बनवण्यात आला तेव्हा ही संकल्पना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून ही राबवण्यात आली. आणि ड्रायव्हर हा कुठं याला सन्मानित एक कुठलं तरी व्यासपीठ मिळावं म्हणून हे संकल्पना आमचे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या मागील जी टीम आहे त्यांनी हे संकल्पनेतून हा चालक दिवस बनवण्यात येतो. आणि नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून हा बनवण्यात येत असताना एकंदरीत आम्ही सगळे ड्रायव्हर आणि मालक हे सगळे या कार्यक्रमात सहभाग घेता आणि अनेक राज्यातून या कार्यक्रमासाठी ड्रायव्हर उपस्थित असतात. वाहन चालकांनी नेहमी काय काळजी घ्यावी याकरता पोलीस प्रशासन नेहमीच सूचना देत असतात. मी अगोदर नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आज 17 सप्टेंबर हा चालक दिन साजरा केला
मी चालकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचंही अभिनंदन करतो, कारण हा एक वंचित समाज आहे. जशा घरी येणाऱ्या घरकामावाल्या बाया आणि हे ड्रायव्हर्स लोक हे अत्यावश्यक घटक आहेत झालेत ह्या समाजाचे, परंतु यांना मान सन्मान मिळत नाही. म्हणून तो मान सन्मान त्यांना मिळाला पाहिजे. आजच्या दिवशी त्यांना चालक दिन म्हणून डिक्लेअरही सरकारने केलेला आहे. खूप अभिनंदनाची गोष्ट आहे त्यांच्या दृष्टीने. त्यांना योग्य तो मान त्या मालकांनी दिला पाहिजे, समाजाने दिला पाहिजे. आणि माझं त्यांना एक आव्हान आहे की कोणतंही व्यसन करून तुम्ही गाडी चालू नका, कारण तुमच्या पाठीमागे तुमचं घरातील कुटुंब आहे, त्यानंतर तुमच्या समोर रस्त्यावर चालणारे लोक पण तुमच्यामुळे जीवित सुरक्षित राहू शकतात. तुमच्याकडून ॲक्सिडेंट जर नाही झाला तर ते मालमत्तेचे नुकसान होत नाही. आणि दुसरं मला सांगायचं आहे की मोबाईल गाडी चालवताना मोबाईल तुम्ही वापर करू नका. त्यानंतर समोरचा तुमच्या अंगा तुम्ही किती सुरक्षित वाहन चालवलं तर समोरचा कसा येईल याची काय सांगता येत नाही. म्हणून तेवढ्या सगळ्या सेफ्टी गोष्टीची म्हणजे रूल्स फॉलो केले तर तुम्हाला कोणी पोलीसही त्रास देणार नाहीत महत्त्वाचं म्हणजे. आणि आता सीट बेल्ट वापरण्यासाठी आम्ही कंपल्शन करतो आहे, तर ते सीट बेल्टही वापरले पाहिजे. ट्रकला वगैरे ते शक्य होत नाही, पण बाकी फोर व्हीलर जे आहेत त्याला ते त्यांनी वापरले पाहिजे. ॲक्च्युली ते त्याच्या सुरक्षिततेसाठी आहे, त्या गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजे. या दिनाच्या निमित्ताने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं सरकारला देखील मागणी केली गेली. त्यांना दैनंदिन येणाऱ्या अडचणींवर सरकार काही उपाययोजना करेल अशी आशा व्यक्त केली गेली. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने गेल्या 5 वर्षापासून 17 सप्टेंबरला ड्रायव्हर डे साजरा केला जातो आणि नाशिकमधील जेवढ्या ड्रायव्हर्स आहेत त्यांचा सत्कार इथे केला जातो. खरं तर आज चालक दिवसानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देईन, परंतु यांना वाहतूक ही मोठ्या प्रमाणात करावी लागते. अनेक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, वाहतूक करणं, माल नेणं, अशा वेळेस त्यांना अनेक समस्या उद्भवतात. मग त्या कधी लुटीच्या असतील, कधी अपघाताच्या असतील, किंवा वेगळ्या वेगळ्या अडचणींना नेहमी चालकांना सामोरं जावं लागतं. यासाठी त्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने त्यांचे सगळे पदाधिकारी यांनी देखील प्रयत्न केलेला आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून यांच्या ज्या समस्या असतील त्या शासन दरबारी नेऊन त्यांना दिलासा देण्याची नक्कीच मी प्रयत्न करेन. कारण आता सध्या आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर आपले सर्व सन्माननीय मंत्री हे सगळे सकारात्मक विचाराचे आहेत आणि त्यामुळे यांचे जे प्रश्न असतील ते नक्कीच त्यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. हा दिन जर प्रत्येक व्यक्तीने साजरा करण्याचा निर्णय घेतला तर एक दिवस या घटकाला सन्मान मिळेल. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं नाशिक शहरामध्ये राज्यातल्या आणि परराज्यातून आलेल्या वाहन चालकांचा आजच्या दिवशी उत्तम प्रकारे सन्मान केला जातो. सर्वसाधारणतः छोटीशी बाब जरी सांगायची म्हटली तरी अवजड वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना भाड्याने घर जर द्यायचं असेल तर भाडे मालक जो असेल घरमालक तो घरसुद्धा भाड्याने देत नाही. इतकी वाईट परिस्थिती वाहन चालकाची झालेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशननं 5 वर्षापूर्वी त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम उभा केला आणि सातत्यानं तो चालू आहे. उत्तम प्रकारचं आमचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि होतोय तो पुष्कळ होतोय वाटतोय. हमारी जो मुख्य समस्या आहे ह्या ड्रायव्हरों को लेके रास्ते पे लूटमाट, चोरी, चपाटी, ड्रायव्हरों से बुरा व्यवहार वो ना हो ऐसा हम सरकार से निवेदन करते हैं. भी हमारे को ट्रांसपोर्ट भाइयों की इतनी कमी महसूस हो रही है क्योंकि नया ट्रांसपोर्ट भाई इसमें आने को कोई तैयार नहीं है. तो इसमें हमारी ट्रांसपोर्ट भाइयों को सुविधाएं दी जाएं, हाईवे में सुविधाएं दी जाएं, 150-200 किलोमीटर पे उनको विश्राम गृह हो, उनके लिए फर्स्ट एड ट्रीटमेंट हो और उनको प्रशासन की तरफ से भी सुरक्षा दी जाए ऐसा मैं मांगनी करता हूँ. आणि जो घटक कायम आपल्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत साथीदार असतो त्यालाही आपण साथ द्यायला हवी आणि ही आजच्या काळाची गरज बनली आहे. कुशाल पाटील, महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक. महाराष्ट्र लाईव्ह, नव्या पिढीचं नव व्यासपीठ.